विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। तासगाव महोत्सव तासगावकरांनी केलं हाऊसफुल। साने गुरुजी व्याख्यानमालाच्या पाचही पुष्पांनी तासगावकरांना केलं मंत्रमुग्ध। तासगाव नगर परिषदेच्या वतीने साने गुरुजी नाट्यगृहात तासगाव महोत्सव 2022 चे नगर परिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने आयोजन केले होते। गेली 10 ते 12 वर्ष तासगावचे साने गुरुजी नाट्यगृह बंद होते। तासगाव पत्रकार संघाची 20 ते 22 वर्षांची व्याख्यानमालांची परंपरा नाट्यग्रह अभावी खंडित झाली होती, त्यामुळे तासगावची सांस्कृतिक चळवळ मोडीत निघते की काय असा प्रश्न वारंवार पडत होता। पण मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी ही परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून नाट्यग्रह अद्यावत करून तासगावकरांसाठी ते खुले केले आहे। गेले 5 दिवस सुरू असलेल्या तासगाव महोत्सवाला तासगावकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला। या तासगाव महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुमनताई पाटील यांनी केले, तर समारोप खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत झाला। या महोत्सवात कविवर्य अशोक नायगावकर यांच्या कविता, कथाकथनकार अप्पासाहेब खोत यांच्या व्यथा माणसांच्या कथाकथानकाच्या परेश पेठे यांच्या नाट्यभक्तिरंग, प्राध्यापक वसंत हंकारे यांचा चला जगूया आनंदाने व शेवटच्या दिवशी माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे पसायदान हे कार्यक्रम पार पडले। तब्बल 12 वर्षाच्या तपानंतर तासगावचं नाट्यगृह 4 दिवसांपूर्वी सुरू झालं। आज तासगाव महोत्सवाचं पाचवं शेवटचं पुष्प गुंफलं जात आहे। याचं सगळं श्रेय तासगावचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना जातं। एक काळ असा होता की तासगावची साहित्य संस्कृती मोडकळीस आली होती, का तर नाट्यगृह बंद असल्या कारणामुळं काहीही होत नव्हतं। पण एक कर्तव्यदक्ष तासगावात अधिकारी येतो आणि 2 वेळा नूतनीकरण करण्यात आलं होतं नाट्यगृहाचं, पण ते जमलं नव्हतं। त्याच नाट्यगृहाला 3रा हात घालतो, त्याचा कायापालट करतो। हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील सर आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊ। सर नमस्कार, पहिल्यांदा वज्रधारी। नमस्कार। 2 वेळा नूतनीकरण झालं होतं पण ते सक्सेसफुल झालं होतं, पण 3रा तुम्ही हात घातला आणि आज कायापालट हा दिसतोय, काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा सर्व तासगाववासियांना धन्यवाद। तासगाव महोत्सव हा गेल्या 4 दिवसापासून तासगावमध्ये चालू आहे आणि हा सर्वात महत्त्वाचं की नगरपालिकेच्या किंवा इथल्या लोकांच्या मालकीच्या नाट्यगृहात चालू आहे। जे नाट्यगृह गेले 12 ते 13 वर्ष बंद होतं, परंतु आपल्या लोकांच्या प्रेरणेने असू दे, पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीने असू दे किंवा आमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे असू दे, ते शुद्धनश्य आम्ही उचलायचं ठरवलं, पेलायचं ठरवलं आणि उचलल्याप्रमाणे प्रामाणिकपणे प्रक्रिया पार पडल्यामुळे चांगल्या पद्धतीने पेललंसुद्धा। गेल्या 4 दिवसात आपण पाहतोय की येणारे प्रत्येक व्याख्याते किंवा प्रत्येक वक्ता किंवा येणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा आमचं जितकं कौतुक करतो आहे, किंबहुना त्याविषयी जास्त इथल्या नाट्यगृहाचं, इथल्या नूतनीकराचं किंवा इथं असणाऱ्या ध्वनी किंवा साऊंडचं कौतुक करतो आहे। त्यामुळं मनस्वी समाधान वाटतं आहे की आपण एखादं काम घेतलं हातात आणि ते लिलिया पार पाडलं। निश्चितपणे लोकं माझं नाव जास्त घेतात, पण त्याच्या पाठीमागं इथले पदाधिकारी असतील, बाकीचे आमचे अधिकारी कर्मचारी वर्ग असेल, कॉन्ट्रॅक्टर स्वतः असतील आणि तासगावकरांचा रेटा असेल। असं वाटत होतं की नाट्यगृह सुरू होतं आहे पण तासगावमध्ये लोक येतील का असं वाटत नव्हतं, पण 4 दिवस 4 कार्यक्रम हाऊसफुल झाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मग तासगावचे लोक रसिक आहेत, याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे। जशी संकेत तुमची अवस्था होती तशी माझी होती। आपण इतका मोठ्या प्रमाणात हा महोत्सव भरवतो आहे, प्रेक्षक येतील का? वास्तविक पाहता प्रचंड सांस्कृतिक चळवळ असणारा आपला तालुका आहे, आपलं शहर आहे, त्यामुळं ती शंका कुशंका पहिल्याच दिवशी आमच्या लोकांनी बाजूला सारली। लोकांना या नाट्यगृहाकडे वळवणं हा आमचा मूळ हेतू होता, या महोत्सवाचा हेतू देखील तो होता आणि वळवल्यात आम्ही यशस्वी झालो ह्या पहिल्या 4 दिवसावरून कळालं। कारण मी बघतो आहे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या म्हणजे कालच्या दिवशी वसंत हंकारच्या कार्यक्रमाला प्रचंड मोठी प्रतिसाद आपल्या तासगाव शहरवासियांनी आणि परिसरातील लोकांनी दिलेला आहे। खरोखर ही दाद आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना 10 हातीचं बळ देते। निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशासनाच्या वतीनं सुरू केलेला हा उपक्रम
आपल्या रेट्यामुळे असू दे, लोकांच्या ऐकण्याच्या जिद्दीमुळे असू दे किंवा येणाऱ्या दर्जेदार वक्त्यांच्यामुळे असू दे, निश्चितपणे चांगले होतील असा मला आशावाद वाटतो. तर हे होते मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं की मुख्यत्वे लोक नाट्यकाराकडे आली पाहिजेत हा यांचा कल होता आणि तो कुठंतरी आज सक्सेसफुल होताना दिसत आहे. बोलता बोलता ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर कार्यक्रमादरम्यान म्हणाले की श्रीनिवास पाटील यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासारखा कलाप्रेमी प्रशासकीय अधिकारी मी आज पाहतो आहे, त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांचं भविष्य उज्ज्वल आहे. या 5 दिवस चालू असलेल्या तासगाव महोत्सवाला तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे, गटविकास अधिकारी दीपा बापट, तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे या प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थिती लावली होती. मागील 5 दिवसांपासून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा महोत्सव सुरू होता. या कार्यक्रमास रसिकांनी तुफान गर्दी केली होती. नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते. या कामात त्यांना नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची साथ लाभली. चंबू खाली तेवढं चळा 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 पिळलं, फुल चंबू भरला, दिली सोडून जा म्हटलं बोंबल, तेवढा चंबू बघून ओतला लय गुरमाटवा सुटला. हा माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं, उकळी येऊन दिला, बघून ठेवली, ठेवलं बघतोय तर 2-3 मुंगळं लाका लाका म्हटलं, शोधलं पाहिजे, छपरात कुठला नाही शोधणं, नाहीतर घालणं काय करा, आयडिया केली पाहिजे म्हटलं. बाकीचं फडकं तर सोडून घ्याव, बाकीचं फडकं घेतलं सोडलं झाडलं आणि बघितलं त्याचा रंग बिकळलं ना वस बिकळलं, काय तर आयडिया केली पाहिजे म्हटलं. पण आयडिया सुद्धा लोक माझं वय झालं तर मी लग्नाला आलतो, काय तर आयडिया केली पाहिजे. गोरं 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 टिंब केलं, चेटाचा पुढचा पंख असा केला, गोरं 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 टिंब केलं, ऑटोमॅटिक शोधणं झालं, तांब्याखाली ठेवला, बघून असं ओतलं 2-3 मुंगळं, मी मुंगळ्याकडे बसली, दिले टाकून तांब्याखाली फुल भरला होता, उचलला घट्टा घट्टा रेंग म्हटला, गाचकन डेकोर आला. हां तेव्हा काय हो, 20-22 वर्षाचं वय नुसतेच मिसरू फुटलेली, वटाला च्या लागलेला, काय च्या पुसताना असंच केलं नुसतं, अजून वाचते आणि मनात म्हटलं आता 2 दिवस बघायचं काम नाही. चपराच्या मेडीतनं बाहेर आलो, अरे केवढी झार सकाळ. आता सुरू झालेल्या तासगावच्या साने गुरुजी नाट्यगृहाला इथून पुढे मात्र कधीही खंड न पडावा हीच तासगावच्या रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आहे. संकेत पाटील, तासगाव.